आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. पालघरच्या जवळ जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये आरपीएफच्या हवालदारानं गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी घडला. जयपूर एक्सप्रेसच्या B5 आणि S6 तसंच पॅन्ट्री कारमध्ये आरपीएफचा हवालदार चेतन सिंहनं हा गोळीबार केला. या घटनेत एका पोलिसासह 3 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान यानंतर कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या आरपीएफच्या हवालदाराला मोठ्या धाडसानं पकडलं. दरम्यान आरोपी हवालदाराची चौकशी सुरू असल्याचं जीआरपीचे आयुक्त रवींद्र शिसवे यांनी म्हटलंय. चौकशीच्या नंतर इतर माहितीसुद्धा समोर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. FIR रजिस्ट्रेशन स्टेजला जी माहिती आपल्याला द्यायला हवी, घटना कुठून घडली, काय झालं, त्याला कसं पकडण्यात आलं, इथपर्यंत मी आपल्याला माहिती दिलेली आहे. या स्टेजला कुणाचे स्टेटमेंट्स काय आहेत हे डिस्क्लोज करणं हे क्रिमिनल जस्टिस सिस्टीमच्या सेट जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे त्यात बसत नाहीत, आणि त्यामुळे या क्षणाला मी आपल्यासोबत कोणत्याही इतर गोष्टी शेअर करू शकत नाही. परंतु जो तपास होईल तो अत्यंत ऑब्जेक्टिव्हली वस्तुनिष्ठ पद्धतीनं आणि अत्यंत सखोल होईल याची मी आपल्याला खात्री देतो. तिकडे लवकरच राज्यात पुन्हा एक शपथविधी होणार आहे आणि हा शपथविधी होणार असल्याची माहिती खुद्द मंत्री दीपक केसरकर यांनीच दिली आहे. लवकरच राज्यात पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि या शपथविधीच्या वेळेला प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री मिळेल आणि प्रतिनिधित्व मिळेल असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. पालकमंत्री आणि मंत्रिमंडळ विस्तार, कारण आता अनेक जिल्ह्यात शासकीय ध्वजारोहणासाठी पालकमंत्री नसतात. मला हे बघा, असं आहे की लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि पालकमंत्रीपद सुद्धा वाटली जातील याची मला खात्री आहे. त्यामुळे दीपक केसरकर यांनी स्वतः सांगितल्यामुळे पुन्हा एकदा अनेकांच्या आशा पल्लवित झाल्यात. तिकडे राज्यात एक मोठी बातमी, ती म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारचा हा चौथा आणि शिंदे फडणवीस पवार सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार असणार आहे. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी शक्यता आहे. सूत्रांनी न्यूज 18 लोकमतलाही माहिती दिली. प्रत्येकी 7 असे एकूण 21 आमदार राज्यमंत्रीपदाची शपथ घेतील तर 6 आमदारांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजप आणि शिवसेनेच्या काही मंत्र्यांचं खांदेपालटसुद्धा होऊ शकतं. मंत्रिमंडळ विस्ताराच्या सोबतच पालकमंत्रीपदंसुद्धा दिली जातील. 15 ऑगस्टपूर्वी नव्या पालकमंत्र्यांची घोषणा होईल अशी शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसाठी महाविकास आघाडी सरकारनं दिलेली यादी रद्द करून सरकारनं नव्या नियुक्त्यांसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं यासंदर्भात दिलेल्या निर्देशानुसार सुनील मोदी यांनी या विषयात मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं याचिका दाखल केली. त्यावर आज मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्यापुढे सुनावणी पार पडली आणि आता नवीन तारीख सुनावणीची निश्चित झाली आहे. राज्य सरकारला याबद्दल शपथपत्र सादर करण्याकरता काही अवधी देण्यात आला आहे. आमदारांच्या अपात्रतेची कार्यवाही लांबणीवर पडली आहे. सर्वोच्च न्यायालयात केस लिस्टिंग न झाल्यानं ही कार्यवाही लांबणीवर पडली आहे. विधिमंडळ कार्यालय सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. आमदारांच्या अपात्रतेचा विषय हा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांना निर्देश दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी सगळ्यांना नोटिसा बजावल्या. आपापलं म्हणणं मांडण्यासाठी 2 वेळेला मुदतवाढसुद्धा देण्यात आली. पण या सगळ्यावर काही प्रश्न उपस्थित करणारी याचिका ठाकरे गटाच्या वतीनं दाखल करण्यात आली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजप आता मतदारांचा कौल तपासणार आहे. यासाठी भाजपनं कोर कमिटीच्या बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत वॉर्डनिहाय मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. यानुसार कोर कमिटी सदस्यांवर 2 ते 3 विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. 51% जास्त मतं किती मतदारसंघात मिळतील याचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात प्रत्येक घटकाचा कौल कोणत्या पक्षाला आहे याची सुद्धा सविस्तर माहिती सर्वेक्षणाच्या माध्यमातून गोळा केली जाईल.
महाराष्ट्रातल्या मानाच्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं पुण्यामध्ये जिल्हा प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे. याशिवाय पुणे शहरातील वाहतुकीत काही मोठे बदल करण्यात आलेत. यावर्षीचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्वतः पंतप्रधान पुण्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होणार आहे. या पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील. या दौऱ्यात मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणं तसंच विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी काही प्रकल्पांची होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत येणारी 1280 घरं आणि पुणे पालिकेच्या हद्दीत येणारी 2680 घरं याचं लोकार्पणसुद्धा पंतप्रधानांच्या हस्ते पार पडेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात तयारीला वेग आला आहे. या दौऱ्यामुळे 1 ऑगस्ट रोजी सकाळी 6 ते दुपारी 3 पर्यंत शहरातल्या प्रमुख मार्गांवरच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. याबद्दल अधिक माहिती दिली आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 1 दिवसीय पुणे दौऱ्यासाठी पुणे पोलीस सज्ज झालेत. 1-2 नाही तर तब्बल 5,000 पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या ठिकाणी असणार आहे. पुणे शहरातला साधारण 7 किलोमीटरचा रोडनं प्रवास असणार आहे, रस्त्यानं प्रवास असणार आहे, ज्याच्यामध्ये दगडूशेठ मंदिरात ते जातील, आरती करतील, त्यानंतर SP कॉलेजच्या ग्राउंडवरती जिथे त्यांना टिळक पुरस्कार देण्यात येणार आहे तिथं ते जातील आणि त्यानंतर विविध प्रकल्पांचं लोकार्पण करण्यासाठी या हेडक्वार्टरच्या ठिकाणी ते येतील. या सगळ्या दरम्यान हे सगळे रस्ते जे आहेत ते पूर्णतः बंद केले जाणार आहेत. त्या संदर्भातला खुलासा जो आहे तो ट्रॅफिक पोलिसांनी यापूर्वीच केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं ज्या वेगवेगळ्या संघटनांकडून सातत्यानं इशारे देण्यात येत आहेत, मणिपूरच्या पार्श्वभूमीवरती नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला विरोध केला जातोय किंवा आंदोलनं जी आहेत ती केली जातील असं सांगण्यात येतं. या सगळ्याची अत्यंत कसोशीनं चौकशी जी आहे ती पुणे पोलिसांकडून सुरू आहे. ज्यांच्याकडून आंदोलन करण्याची सूचना देण्यात आलेली आहे त्या सगळ्यांना बोलवून समजवण्याचा प्रयत्न जो आहे तो पुणे पोलिसांकडून सुरू आहे. आणि अचानक नरेंद्र मोदींच्या मार्गामध्ये, पंतप्रधानांच्या मार्गामध्ये अचानक येऊन कुणी काही आंदोलनं करू नयेत, काळे झेंडे दाखवू नयेत, या सगळ्याची पुरेपूर खबरदारी जी आहे ती पुणे पोलिसांकडून घेतली जाते. वरिष्ठ अधिकारीच नाही तर SPGनं सुद्धा प्रोटोकॉलनुसार सगळ्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था चोख असेल, ज्या रस्त्यानं पंतप्रधान जातील ते सगळे रस्ते हे बंद करण्यात येतील इतर वाहतुकींसाठी, अशा वेगवेगळ्या मानकांनुसार हा सगळा बंदोबस्त जो आहे तो डिप्लॉय करण्यात येणार आहे. साधारण 5,000 पोलीस, 100 पेक्षा जास्त वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते या बंदोबस्ताचं नियंत्रण करत असतील. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अनसाटे सर, वैभव सोनवणे, News 18 लोकमत. तिकडे पुणे भुयारी मेट्रो प्रवासी ही सेवा उद्यापासून पुणेकरांकरता खुली होती आहे. पंतप्रधान मोदी यांच्याच हस्ते या भूमिगत मार्गिका सेवेचं लोकार्पण होणार आहे. याच भुयारी मेट्रोतून सिव्हिल कोर्ट ते शिवाजीनगर स्टेशन असा प्रवास माध्यमांच्या प्रतिनिधींनी केला. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे हे सुद्धा या प्रवासात सहभागी झाले होते. त्यांचा अनुभव कसा होता हे त्यांच्या शब्दात ऐकूयात. मेट्रोचे पेअर आहेत सर, मला सांगा, हाऊज द जोश? हा नाही, खूप लोकांमध्ये उत्साह आहे आणि माझ्या मते लोक वाट बघतायत की हा सेक्शन कधी ओपन होणार आहे, कारण हा सेक्शन पुणे शहरातले अत्यंत महत्वाची ठिकाणं जी आहेत, आपण म्हणा डेक्कन म्हणा, शिवाजीनगर म्हणा, सिव्हिल कोर्ट, पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन, RTO, पुणे रेल्वे स्टेशन इथे कनेक्ट होतोय आणि त्याच्यामुळे लाखो पुणेकरांना याचा फायदा होणार आहे. आम्हाला खूप लोकांकडनं हे प्रतिसाद मिळतोय की कधी सुनार आहे ही सेवा, तर नक्कीच आता पुणेकरांना बघा, जे सांगितलं मी तुम्हाला की हे पुण्यातलं अत्यंत महत्वाच्या ठिकाणांना कनेक्ट होत आहे आणि आता आपण जे स्टेशनवरनं आलो ते सिव्हिल कोर्ट अंडरग्राऊंड स्टेशन आहे, हे भारतातले वन ऑफ द डीपेस्ट स्टेशन पैकी आहे. साधारणतः जमिनी आलोय आपण शिवाजीनगर, हो शिवाजीनगर आलोय सर. पहिली भुयारी रेल्वे स्टेशनची सफर पुणेकरांसाठी खरं तर हे एक पर्वणीच ठरणार आहे आणि ऐतिहासिक दिवस असणार आहे, कारण ज्या पद्धतीनं या मेट्रोची आता ह्या स्थानकाची रचना केली आहे, सगळ्यात देशातलं सगळ्यात भुयारी म्हणजे अंडरग्राऊंड स्टेशन हे पुणे असणार आहे, तर ही एक पुण्याच्या अभिमानाची. प्रवासाचा आनंद कसा घेतला? अप्रतिम आहे आणि ज्या पद्धतीनं रचना आहे ती खूप छान आहे. म्हणजे बघा, आपण ट्रेन आलो सुद्धा पहिलं स्टेशन म्हणजे सिव्हिल कोर्ट ते इकडं शिवाजीनगरपर्यंत आलोय ना, आपण थेट पुण्याच्या भूगर्भातून पुन्हा जमिनीवरती आलोत. हाच आनंद पुणेकर आता रोज घेणार आहेत उद्यापासून. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, News 18 लोकमत, पुणे.
त्यामुळे पुणेकरांचा मेट्रो प्रवास आता सुसाट होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत, पण यांच्या उपस्थितीवरूनच महाविकास आघाडीमध्ये मोठी नाराजी असल्याचं कळतं. मोदी यांना टिळक पुरस्कारासाठी शरद पवार कार्यक्रमाला उपस्थित असतील. पवार यांच्या उपस्थितीनं काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते मात्र नाराज आहेत. काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्याविषयी राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तिकडे शिंदेगट शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांना न घेता निवडणूक लढवेल असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. महाविकास आघाडी येत्या निवडणुकीपर्यंत टिकणार नसल्याचं भाकीतही त्यांनी केलं. तर अंबादास दानवे यांच्यावर सुद्धा त्यांनी खरपूस टीका केली. पार्टीचा अंतर्गत प्रश्न आहे. मी तर पहिले सांगितलं की ही महाविकास आघाडी येत्या निवडणुकीपर्यंत टिकणार नाही. इंडियामध्ये कोण कुठं जाईल ते सांगता येत नाही ना. इंडियामध्ये कुठं एक वाक्यता आहे. इंडियाचे जे काही नेते लोक आहेत ते फक्त बैठकी अटेंड करतायत, परंतु त्यांना आपलं इमेज किंवा आपला पक्ष त्या भूमिकेतूनच त्या इंडियाकडे पाहतात. म्हणून मला वाटतं ही आघाडीच्या बैठका होईल, परंतु एकत्रितपणे निवडणुका लढवल्या जाणार नाहीत. तिकडे परभणी जिल्ह्यातल्या शाळांची परिस्थिती काही ठिकाणी अतिशय बिकट आहे. शाळेमध्ये मंजूर असलेली शिक्षकांची पदं संख्येपेक्षा कमी शिक्षकांवरती शाळेचा कारभार चालवला जातो, त्यामुळे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान तर होतंच आहे. यासोबतच जे शिक्षक शाळेत उपस्थित आहेत त्यांच्यावर देखील कामाचा खूप जास्त अतिरिक्त ताण आहे, त्यामुळे मंजूर पदसंख्येनुसार शिक्षक भरती करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. साधारणतः 15-20% पद रिक्त आहेत. जिल्हा परिषदेचे 4400 शिक्षकांची पदं असून त्यापैकी 15% पदं रिक्त आहेत, आणि खाजगीच्या प्राथमिक शाळेतील 1500 शिक्षकांची पदं असून ते पण 20% पुढे रिक्त पदं आहेत. माध्यमिक शाळेतील 5500 एकूण पदं मान्य असून कार्यरत शिक्षक फक्त 4000च आहेत. 1500 शिक्षकांची पदं रिक्त आहेत. शासन याविषयी लाखो रुपये खर्च करून जर शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहत असेल तर ही बाब योग्य नाही. सर्व शिक्षकांची पदं भरल्या गेली पाहिजेत. त्या अनुषंगाने शासनाने उचित निर्णय घ्यावा असे जिल्ह्याच्या वतीने मी आवाहन करतो. तिकडे औसा ग्रामीण रुग्णालयाच्या रंगरंगोटी आणि दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर करण्यात आलं. 21 लाखांमध्ये हे कंत्राट देण्यात आलं होतं, मात्र रंग दिल्यानंतर पावसामुळे भिंतीवरचा रंग लगेचच निघून गेला. एवढंच नाही तर रुग्णालयात काही ठिकाणी पाण्याची गळती सुरू आहे. खिडक्या पत्रे दरवाजे यांचं कामसुद्धा निकृष्ट दर्जाचं झाल्याचं समोर येत आहे. रुग्णालयातील दुरुस्तीच्या कामानंतर रुग्णांच्याकडून संताप व्यक्त होतो आहे. अल्पवयीन मुलाच्या मदतीनं मोबाईल शॉपी फोडून मोठ्या प्रमाणात मोबाईल फोनची चोरी करणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. नगरमधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे. गुन्हे शाखेच्या युनिट 4 मुद्देमाल जप्त केला, यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. नागपुरातील नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत एका मोबाईल शॉपीमध्ये 2 चोरट्यांनी चोरी केली आणि ते फरार झाले, मात्र पोलिसांनी या सगळ्यांना शोधून काढलं आहे आणि बेड्या ठोकलेत. जो ताब्यामध्ये इसम होता त्याची घर झडती घेतली असता त्याच्याकडून चोरी गेलेले 7 मोबाईल प्राप्त झाले. तसेच त्याने सांगितले की या मोबाईल चोरीमधले इतर जे मोबाईल आहेत त्याने त्याचा दुसरा साथीदार सैफ खान युसुफ खान याच्याकडे दिले आहेत. त्यावर आम्ही त्याच्या घरी गेलो असता त्याच्याकडून त्या चोरीमधले 3 मोबाईल जप्त केले. असे एकूण 10 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. याची एकूण किंमत जवळपास 1,17,000 रुपये अशी आहे. नमूद आरोपी यांना ताब्यात घेऊन पोलीस नंदनवनच्या ताब्यात पुढील कारवाई करता दिली आहे. तिकडे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात अनेक धबधबे असून या धबधब्यांवर सातत्यानं मद्यपी आणि खुल्लडबाजांचा वावर असतो. पोलिसांनी आज अचानकपणे येऊन या सगळ्या मद्यपींना आणि खुल्लडबाजांना चोप दिला. नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक शहाजी उमाप यांनी विशेष पथकाची नेमणूक करत कुटुंबियांच्यासोबत पर्यटनाला येणाऱ्या पर्यटकांना त्रास देणाऱ्या टवाळखोरांची या पद्धतीनं धुलाई केली. Oh, my God.
यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो.